हालाकीची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेणे म्हणजे खूप अवघड झाले असून आजही शेतकऱ्यांची मुले इतकी प्रगती करू शकतात हे समाजापुढे द्राक्ष विज्ञान मंडळाने आणून दिले आहे. सद्यस्थितीत शेतकरी आई वडिलांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. शेतीच्या कामातून मिळेल तसा वेळ काढून मुलांकडे लक्ष देणे, त्यांना शिकवणे, त्यात पण काही काम आणले तर मुलांना सांगणे, मुलांकडून करून घेणे इत्यादी कामे करून देखील मुलांना शिक्षण घेणे अडचणीचे ठरत आहे. इतर प्रत्येक क्षेत्रातील ठिकाणी सन्मान सत्कार सोहळे होतात, मात्र शेतकऱ्यांचा आणि शेतकरी कुटुंबांचा कुणीही गौगवा करताना दिसत नाही. शेतकरी तसेच शेतकरी कुटुंबाचा कुठेतरी समाजात सत्कार सन्मान व्हायलाच हवा. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांच्या मुलांच्या गुणवत्तेचा तसेच त्यांच्या प्रगतीचा कुठेतरी गौरव व्हावा, सन्मान व्हावा म्हणून बळीराजाच्या गुणवंत लेकरांचा द्राक्ष विज्ञान मंडळानं सन्मानचिन्ह भेटवस्तू देऊन सत्कार केला. द्राक्ष विज्ञान मंडळाचा हा कार्यक्रम खरंच खूप छान होता त्याबद्दल. आणि जो पुरस्कार त्यांनी मला दिला त्याचं तर खरं तर हा पुरस्कार माझा नसून माझ्या आई वडिलांचा आहे असं मी सांगू इच्छिते. माझा पुरस्कार मी त्या माझ्या आईला आणि वडिलांना देऊ इच्छिते. या कार्यक्रमांदरम्यान बिपिन सोरगे, मंगेश भास्कर, मारुतराव चव्हाण, एन डी पाटील, डॉक्टर वसंत ढिकले यांनी रसायनमुक्त द्राक्षाची शेती करणे सोपे आहे हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पटवून दिले. जैविक औषधांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, जमिनीचा पोत कसा सुधारेल यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जसं जसं 7 दिवस अगोदर थोडी बाग बुडली, पुन्हा 5 दिवस काय होतं, 2 दिवस काय होतं, जिथं 4 दिवस बुडलेला आहे तिथं थोडासा माल चांगला आहे, साईज लहान आहे. जिथं 7 दिवस पाणी होतं तिथं द्राक्षाची अवस्था म्हणजे गोळी काढायचीच आहे, म्हणजे आता ती जोपासायचीच आहे, वालांड्यापासून फुटायला लागले. जिथं 2 दिवस पाणी होतं तिथं आपली रेग्युलर आहे, पण बऱ्यापैकी 20-30 मिली पेस्ट लावून सुद्धा बागा स्प्राउंटिंग व्हायला लागले, बीन्स पेस्टच्या सुद्धा स्प्राउंटिंग व्हायला लागल्या होत्या. त्यामुळं पुरात बुडलं तर फारसे काय अडचण येत नाही, फक्त जास्त काळ जर बुडलं तर थोडंसं मालाचा बागाला अडचण येऊ शकते, त्यातनं एक सिद्ध झालं. आणि जिथं 4 दिवस जरी पाणी आपल्या बागावर राहिलं तरी काय मला वाटत नाही काय फरक पडेल, फक्त काडी पिकलेली असावी, त्या काड्या पिकल्या होत्या म्हणून तिथं पानं लगेच गेली आणि फुटायला चालू झालं. तिथं पिकं पण चांगले, काय आमची गोळी काढावं जाण्याची शक्यता आहे, पण बघूया आता 4-5 दिवसात क्लिअर होईल. अन्नदात्याने रसायनमुक्त द्राक्ष नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना द्यावी म्हणजे द्राक्षांच्या निर्यातीत वाढ होईल. रसायनमुक्त द्राक्षांनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, बाजारपेठेत द्राक्षांना जास्तीत जास्त मागणी वाढेल इत्यादी भाषणातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. आमच्या ह्या संस्थेच्या वतीनं आज खास द्राक्ष उत्पादकांसाठी ऑक्टोबर छाटणीचं द्राक्ष उत्पादक चर्चा सत्र आम्ही आयोजित केलं आणि आयोजित करत असताना खास करून द्राक्ष उत्पादकांचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा गौरव सोहळ्याचा सुद्धा इथं आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. पण आज द्राक्ष विज्ञान मंडळानं हा विश्वास क्रिएट जो केलेला आहे, कंपनी आणि विज्ञान मंडळाचं नातं घेऊन द्राक्ष शेतकऱ्यांना एक नवीन महामार्ग जो तयार करून द्यायचा आपला विचार चाललेला आहे तो मला अतिशय सुंदर वाटला आणि या प्रवासासाठी माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. हर्षल दंडगावाळसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, नाशिक.